फटाक्यांची ही आतिषबाजी, ताशांची लय आणि त्यावर थिरकणाऱ्या या महिला, ही कुण्या लग्नाची वरात नव्हे तर धुळ्यातल्या मोगलाई भागात राहणाऱ्या प्रजापत कुटुंबात एका चिमुकलीच्या जन्माचा हा उत्सव आहे। भटूलाल प्रजापत यांना नात झाली आहे आणि तिच्या स्वागतासाठी त्यांनी आपल्या सर्व नातेवाईक आणि आप्तजनांसह आपल्या नातीची मिरवणूक काढली आहे। प्रजापत यांना एक मुलगा आणि दोन मुली आहे। मुलगा प्रणय याला मुलगी झाली आणि तिचं नाव रोशनी ठेवण्यात आलंय। रोशनी ही आपल्या घरात लक्ष्मी रूपानं आली याचा आनंदोत्सव प्रजापत कुटुंबानं अगदी धूमधडाक्यात साजरा केलाय। मागच्या वर्षी लग्न झालं, मग त्याला आता या मागच्या महिन्यात एक कन्या झाली, तर त्या कन्याचं आम्ही धूमधडाक्यात स्वागत केलं। व तिची आम्ही भव्य मिरवणूक रथाद्वारे आणि बग्गीद्वारे काढून 100-150 लोकांना आम्ही जेवू घातलं। पण आम्हाला आमच्या कन्या झालेली व मला नात झाल्याबद्दल मला खूप खूप आनंद आहे। मुलगी ही ओझं नसून तिचा जन्म कुटुंबासाठी हे शुभ लक्षण असल्याचं प्रजापत सांगतायत। तिला गर्भात ठार मारण्याऐवजी तिचं स्वागत करा अशी कळकळीची विनंती प्रजापत करतायत। आजच्या घडीला मला चार बहिणी आहेत, पण मला मुलीचा इतका आनंद वाटला, इतकं मला हे वाटलं की कारण आमच्या समाजात मी मुलींची फार कमतरता आहे व प्रत्येक समाजात मुलींची कमतरता न व्हावी म्हणून प्रत्येकाने मुलीला आमंत्रित करावं व त्यांना जन्म द्यावा, हीच माझी एक सगळ्यांसाठी शुभेच्छा आहे। तिला नकोशी समजणाऱ्यांनी आता आपली बुरसटलेली मानसिकता बदलली पाहिजे आणि बग्गीवरची ही रोशनीची मिरवणूक बदललेल्या याच सामाजिक परिस्थितीचं प्रातिनिधिक रूप आहे आणि म्हणूनच आता हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।